मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रीती अन अकॅडमीच्या या लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपण याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे यांची माहिती बघितली त्यानंतर आपण बाळासाहेब ठाकरे जे त्यांचे वडील होते ज्यांना आपण हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखतो त्यांची माहिती बघितली आणि या भागामध्ये त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांची माहिती आपण बघणार आहे एक प्रकारे समाजसेवेची प्रेरणाच या ठाकरे परिवारांकडून आपल्याला मिळते तर आज माहिती बघूया आपण प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे केशव सीताराम ठाकरे हे लहानपणापासूनच उद्रेकी स्वभावाचे होते उद्रेक कशाचा तर अन्यायाविरुद्धचा उद्रेक म्हणजे चुकीच्या गोष्टींचा नाही तर चुकीच्या गोष्टी किंवा अन्याय होताना दिसतो त्याबद्दल त्यांच्या मनात उद्रेक होता लहान असताना जेव्हा एकदा आपल्या तेरा वर्षाच्या मैत्रिणीचा विवाह होत होता त्यावेळी त्यांनी त्या विरुद्ध पाऊल उचलून लग्नाचा तंबूत जाळून टाकला होता अशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टींना ते विरोध करत असत लहानपणापासून ज्या पद्धतीचा जात पात विटाळ होत असे तो त्यांना आवडत नव्हता कारण त्यांच्या आजीचे संस्कार त्यांच्यावरती तसे होते अनेक कला त्यांना होत्या येत होत्या छायाचित्रकार होते व्यंगचित्रकार होते त्यांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये रस होता स्वातंत्र्य चळवळी दरम्यान अनेक जाहीर सभा त्यांनी केल्या त्या दरम्यान जे काही त्यांना आवडत होतं त्या जाहीर सभेच्या दरम्यान त्या व्याख्यानांची टिपणे ते घेत होते कृष्णाजी नारायण आठल्ले यांना ते आपले गुरु मानत त्यांच्या वक्तृत्वाचा आणि लेखनाचा त्यांच्यावरती प्रभाव होता त्यांनी स्वतः सुद्धा वक्तृत्वाचे वर्ग घेतले आहेत शिकवले लोकांना इतकंच नव्हे तर वक्तृत्वाचे वक्तृत्ववरती त्यांनी लेखनसुद्धा केले आणि म्हणूनच तुम्हाला वक्तृत्व शैलीमध्ये त्यांचे मुलं असू द्यात किंवा त्यांची नातवंड असू द्या त्यांच्यामध्ये सुद्धा ती कला तुम्हाला दिसेल बालविला विवाह हो, केशवपन व विवाह हो, याचा विवाह याचासुद्धा त्यांनी कडाडून विरोध केला स्कूल ऑफ मॉडर्न लँग्वेज या संस्थेमध्ये त्यांनी मराठी सुद्धा ते शिकवत होते फोटोग्राफी ऑइल कलर पोर्ट्रेट हे सगळं त्यांना घरबसल्या करत होते ते म्हणायचे या जीवनाच्या रंगभूमीमध्ये मी एक नाटके आहे आणि तशा पद्धतीनं जी जी भूमिका माझ्या आयुष्याला येईल ती मी करेल होमरूप चळवळीमध्ये सुद्धा जेव्हा त्यानं जोर धरला होता मुंबई पुणेमध्ये त्यावेळी ते वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं टिपून घ्यायची आणि मजकूर जो होता ते शब्द लिखित करायचे त्यांनी शेक्सपियरच्या नाटकांचा सुद्धा अभ्यास केला होता या ग्रंथाचं लेखन आणि शिवाय वर्ग सुद्धा ते घेत होते त्यांना प्रबोधनकार हे जे ओळखलं जात होतं ते प्रबोधन पक्षिकामुळे ओळखल्या जायचं प्रबोधन पक्षी चालू होताच त्यांनी एक नाटक लिहिलं त्यांनी ना, त्यांनी एक लेख लिहिला होता अंबाबाईचा नायटा म्हणजे काय त्यांना विरोध होता ब्राह्मणांना विरोध नव्हता ब्राह्मणी जमला विरोध होता त्यांचा ते त्यांनी नेहमी कडाडून टीका केला मराठा जातीच्या मुलांनी गाभाऱ्यात गेले आणि अंबाबाईचा विटाळ झाला म्हणून त्यांना पकडण्यात आलं त्यावेळी त्यांनी त्यावर टीकेची झोड उघड उचलली होती इतकंच नव्हे तर ही अर्थनीती समाजनीती राजनीती काही असेल तर ही चुकीची आहे या शब्दात त्यांनी टीका केली होती आपली प्रतिक्रिया नोंदवली होती शाहू महाराज त्यांना भेटायला गेले आणि म्हणाले होते की अरे हळूहळू सगळं होत असतं एकदम सगळं होत नसतं प्रबोधन पक्षिकासाठी त्यांना अनेक लोकांनी मदत पण केली होती त्यांच्यासोबत ब्राह्मण सहकारी देखील होते आणि सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावरती खूप प्रभाव होता राजवाडे यांनी जेव्हा कायस्थान विरुद्ध चुकीचं लिहिलं होतं किंवा त्यांनी टीका केली होती त्या टीकेला ठाकरेंनी आव्हान दिलं होतं स्वाध्याश्रमा सुद्धा त्यांनी स्थापन केला होता त्यांचा ज्योतिषावर विश्वास नव्हता तर स्वतःच्या कर्मावर विश्वास होता हुंडा विध्वंसक संघ त्यांनी स्थापन केला होता आणि जो हुंडा घ्यायचा त्याची हे लोक खबर घेत होते स्वतः सुद्धा त्यांनी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या नियमानुसार हुंडा घेतला नव्हता एका गरीब घरातील मुलीशी त्यांनी विवाह केला होता ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबियांना मराठी बोलणाऱ्या लोकांप्रती एक आपुलकी आहे ती एक अस्मिता त्यांच्यामध्ये आहे तोच मराठी बाणा हा आ, केसी ठाकरे यांच्यामध्ये पण होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान महत्वाचं आहे भिक्षुकशाहीचं बंड हा जो ग्रंथ त्यांनी लिहिला होता या ग्रंथाच्या दोन हजार प्रति दुप्पट किमतीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी विकत घेतला होता याशिवाय कोंदटाचा टनत्कार प्रतापसिंह छत्रपती आणि रंगोबापूजी सातारचे देव की दैवाचा सातारा साधनते इतिहास हिंदवी स्वराज्याचा खून शेतकऱ्यांचे स्वराज्य पंडिता रमाबाई संत रामदास संत गाडगेबाबा कुमारिकांचे श्राप असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत देवळाचा धर्म की धर्माची देवळे त्यांचं म्हणणं होतं की जी अंबाबाई आमचं रक्षण करू शकत नाही कैद कैदेत आहे ती भिक्षुकांच्या ती बहुजनांचं रक्षण करत नाही तर आम्ही तिच्यावर विश्वास कसा ठेवायचा असे परखड प्रश्नसुद्धा ते विचारत होते त्यांचं म्हणणं होतं की बौद्ध मूर्ती नष्ट करून शंकराच्या पिंडी आपण बसवल्यात आणि नंतर आपल्या धर्मामध्ये आपल्याला जे पाहिजे ते आपण स्वार्थीपणानं लिहत गेलो असंही म्हणायला घाबरत नव्हते ठाकरे त्यानंतर के सी ठाकरे यांचा स्वाभिमान आणि स्वदेशी वेगवेगळ्या ठिकाणी जागृत झालेला तुम्हाला दिसेल अगदी पंडित नेहरूंनी सुद्धा जेव्हा एका ठिकाणी उल्लेख केला होता आणि अफजल खानाच्या प्रकरणी त्यांनी शिवाजींना दोषी ठरवलं होतं त्याचा सुद्धा कडाडून विरोध ठाकरेंनी केला होता शेवटी नेहरूंना या संदर्भात माफी मागावी लागली होती ध्रुवाचे अढळपत कर्णचरित्रावरील टाकलेला पोर काळा चा काळ खरा ब्राह्मण अशी सुद्धा पुस्तकं त्यांनी लिहिली आहे माझी जीवनगाथा हे त्यांचं अतिशय सुंदर पुस्तक ज्याच्यामध्ये आपण आज ज्या काही गोष्टी शिकलो त्या सगळ्यांचं जे यथार्थ वर्णन आहे ते त्यांच्या पुस्तक माझी जीवनगाथामध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण ठाकरे कुटुंबियांमध्ये बद्दल या एम पी एस सी शॉर्टमध्ये माहिती बघितली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल जी काही आम्ही तुम्हाला देतोय तर तुम्ही नक्की तसं कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा या व्हिडिओजला तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटत आहेत तेसुद्धा तुम्ही सांगा तुम्ही मला तसं सांगतच असता पण व्हिडिओच्या खालीसुद्धा तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या मला कळू द्या मला जेणेकरून कळेल की तुम्हाला हे व्हिडिओज आवडत आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण ठाकरे कुटुंबियांची माहिती या एम पी एस सी शॉर्टमध्ये बघितली आहे तर भेटत राहूया मित्रांनो जय भारत जय महाराष्ट्र